खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली संकेश्वर ते आंबोली या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू झालंय मात्र भविष्यातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन गडिंगलाज आणि आजरा शहराला बायपास महामार्ग बनवावा अशी मागणी खासदार महाडिक के यांनी केली आहे त्याला नामदार गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय संपूर्ण देशात नवीन रस्ते बांधणी किंवा महामार्गांचं चौपदरीकरण सहा पदरीकरण अशा कामांनी वेग घेतलाय राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली रेड्डी ते संकेश्वर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस एच म्हणून घोषित झाला असून या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालंय त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील प्रवाशांना गोव्याला जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे सध्या रस्ते चौपदरीकरणाचं काम सुरू आहे मात्र संकेश्वर ते आंबोली हा महामार्ग बनवताना गडिंग्लज आणि आजरा शहरात बायपास रस्ते करावेत अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे महामार्ग थेट शहरातून गेल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊन गडिंगलज आणि आजरा इथल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागेल शिवाय दाट लोकवस्तीच्या गावातून महामार्ग नेणं वाहतूक सुरू दृष्टीनंही योग्य होणार नाही त्यामुळे संकेश्वर ते आंबोली चार पदरी रस्ता बनवत असताना गडिंगलज आणि आजरा शहराला बायपास करणारा रस्ता असावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिके यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे त्याला नामदार नितीन गडकरी यांनीही सहमती दर्शवून सकारात्मक प्रतिसाद दिलाय